सगळ्या पिकांची पेरणी करल, सगळ्या पिकांमध्ये पाळी, सगळ्या पिकांमध्ये कोळपणी, सगळ्या पिकांमध्ये फवारणी, पण मी ठामपणे त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो हे गरिबाचं ट्रॅक्टर नाही, अक्कलवंताचं ट्रॅक्टर आहे. त्याचं इथून 1500 किलोमीटर पर्यंत जाऊन मी अभ्यास केला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वै राजा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहिली ती शेती आपल्याला परवडत नाही, यामागे अनेक कारण आहेत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे शेतीवर होणारा आवाडावा खर्च. मित्रांनो, जर आपला ट्रॅक्टर घ्यायचा असेल किंवा मशागतीसाठी इतर साधन घ्यायचे असेल तर आपला खर्च खूप होतो. तर याला पर्याय काय आहे? तर असाच एक पर्याय या शेतकऱ्यांनी शोधलेला आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेले हे जुगाड आहे. या जुगाडचा वापर करून आपण अनेक प्रकारचे शेती कामे करू शकता. तर आज आपण त्यांची संपूर्ण मुलाखत पाहणार आहोत. या कारणाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच आपण आमच्या मी भाई राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला. तर सर, तुमचा एकदा प्रेक्षकांना पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. रामराम शेतकरी बांधवांनो, मी बाप्पासाहेब डावकर, मुक्काम पोस्ट मौज, तालुका जिल्हा बीड या गावचा रहिवासी. मी सुशिक्षित बेरोजगार होतो आणि वडिलोपार्जित असणारी जमीन आतापर्यंत आम्ही सालकरी गडी वगैरे लावून बैलाद्वारे मजुरी करून घ्यायचो. परंतु ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की आपलं उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही आहे, आपली शेती तोट्यात जाते, मग शेतीत फायद्यात आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा विचार करत असताना मी सुरुवातीला काही यंत्रांचा प्रयोग केला की बैलजोडीला काही पर्याय होऊ शकतो का. कारण बैलजोडी ठेवायची म्हटलं की सालकरी गडी हा ठेवणं आलंच, आणि जर बैलजोडीशिवाय शेती करायची तर मग मी पर्यायाचा विचार करू लागलो. तर त्यामध्ये मिनी ट्रॅक्टर हा एक पर्याय होता. मिनी ट्रॅक्टरची जवळपास 7 ते 8 लाखापर्यंत जाणारी किंमत ही माझ्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट होती. आणि पुन्हा काय, ट्रॅक्टरच्या हिशोबानं जर लागवड केली तर आता वरचेवर दरडोई शेतीचं क्षेत्र अगोदरच कमी होत चाललं आहे, आणि ट्रॅक्टरच्या हिशोबानं जर अंतर वाढून लागवड केली तर एकरी रोप संख्या कमी बसते, त्यामुळं पुन्हा उत्पन्नात घट होईल अशी मला भीती वाटली. मग काही करता येईल का याचा शोध घेत मी यूट्यूबवरती सर्च करू राहिलो की मला काही करता येईल का. पण सुरुवातीला मी काय केलं, माझ्या 2-चाकी गाडी, आता ही 2-चाकी गाडी माझी जवळपास कायनेटिक कंपनीची बॉस गाडी आहे, ही भंगारवरती मागत होते, भंगारवरती 5000 मागत होते. मी म्हणले याला 5000 देईपर्यंत ही जर आपण शेतीकरता वापरात आणली तर हिचा आपल्याला काही शेतीच्या अंतरमशागतीसाठी उपयोग होईल का. हा प्रयोग करण्यासाठी सुरुवातीला डायरेक्ट 2-चाकीलाच मी काही अवजारं पाठीमागं, माझे काही मित्र आहेत वेल्डर वगैरे, त्यांना मी हाताशी धरून ह्या 2-चाकीलाच डायरेक्ट पाठीमागं काही अवजार आपल्याला फिट करता येतात का असा प्रयत्न सुमारे 1 वर्षभर केला. परंतु काय होऊ लागलं, 2-चाकीचं बॅलेन्स सांभाळणं अवघड होऊ लागलं. मग माझे एक लक्षात आलं, जर आपण 2-व्हीलरला 3-व्हीलर किंवा 4-व्हीलरमध्ये जर कन्वर्ट करू शकलो तर आपल्याला निश्चितच ह्याचा उपयोग होऊन व्यवस्थित बॅलेन्सिंग होईल. पुन्हा मी यूट्यूबवरती सगळं सर्च करत राहिलो, मग ह्याच्यामध्ये काही तंत्रज्ञान आहे का जे काही आपल्याला 2-व्हीलरला 3-व्हीलर विकसित करू शकू. इथून 1500 किलोमीटरपर्यंत जाऊन मी अभ्यास केला आणि स्वतःच्या 2-व्हीलरला हे अशा पद्धतीमध्ये 3-व्हीलरमध्ये कन्वर्ट केलं. आणि ज्यावेळेस मी हे 3-व्हीलरमध्ये कन्वर्ट केलं आणि शेतात मशागत करू लागलो तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ह्याला रिव्हर्स गिअरसुद्धा गरजेचं आहे. कारण शेतामध्ये कडीकाटेपासून पेरणी, कोळपणी, पाळी करणं फार गरजेचं असतं आणि शेतामध्ये ढकलणं सोपं नसतं, कारण मातीमध्ये लवकर वजन जास्त असल्यामुळं ढकलत नाही. मग त्याला मी रिव्हर्स गिअर सिस्टीमसुद्धा बनवून प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार केलेला आहे. हे शेतीमध्ये आपल्याला सगळ्या पिकांची पेरणी करल, सगळ्या पिकांमध्ये पाळी, सगळ्या पिकांमध्ये कोळपणी, सगळ्या पिकांमध्ये फवारणी आणि 5 क्विंटलपर्यंत वजन ओढणारी ट्रॉली ह्या एकाच यंत्राद्वारे शेतकऱ्यांना वापरता येईल. आपल्या पुण्यातील रोहित कृषी कंपनीचं पेरणी यंत्र जे की मिनी ट्रॅक्टरला वापरतात हे मी याच्यावरती प्रयत्न करून सेट केलं, व्यवस्थित ह्याची ॲडजस्टमेंट केली. आणि हे जे मार्कर सिस्टम आहे, शेतकऱ्यांची पेरणी योग्य अंतरावर व्हावी, अंदाजपंच होऊ नये यासाठी हे मार्कर सिस्टम मी विकसित केलं.
आणि ज्यावेळेस हे चालतं त्यावेळेस इकडं मार्किंग करत राहतं आणि येताना समोरचं टायर जर त्याच्यावरून चालवलं तर पिकातलं अंतर अगदी योग्य प्रमाणात समान प्रमाणात येतं आणि अंतर मशागत करण्यासाठी हे अंतर समान प्रमाणात येणं गरजेचं आहे. यानंतर काही शेतकऱ्यांनी आता मजुरांच्या टंचाईवर एक सॉल्युशन म्हणून तणनाशक पेरतानाच तणनाशक मारण्याचा एक प्रयोग सुरू केला आहे. जसं सोयाबीन पेरतानाच त्याच्यासोबत काही अशी तणनाशकं मिळतात की सोबतच पेरणीसोबतच मारायला पाहिजेत. मग शेतकऱ्यांनी आग्रह धरला की एकाच वेळी आमची दोन्ही कामं व्हावीत, तर तोसुद्धा प्रयोग मी यशस्वी केलेला आहे. एकाच वेळी फवारणी आणि पेरणी ही कामंसुद्धा यशस्वीरित्या पार पाडलेली आहेत. मग सगळ्या पिकांची पेरणी, आता हे पेरणी यंत्राचं वैशिष्ट्य असं आहे, याच्यामध्ये तुम्ही कांद्याच्या बियापासून कपाशीच्या बियापर्यंत कुठलंही बियाणं पाहिजे त्या अंतरावर पेरू शकता. ह्याला आम्ही शेतकऱ्यांचा सगळा विचार करून हे टापलिंग पण दिलेले, जेणेकरून शेतकऱ्यांना अवजाराची व्यवस्थित सेटिंग करता येईल. करळ साव म्हणतात शेतकऱ्यांच्या गावरान भाषेमध्ये, करळ साव ही फार महत्त्वाचं असतं शेतीमध्ये मशागत करताना. ह्या लहान लहान गोष्टीचा विचार करून आम्ही हे दिले. परत शेतकऱ्यांना काही पिकं अशी असतात की जास्त खोलवर पडली तर ती उगवत नाहीत, बाजरीसारखी पिकं. मग त्याला जर व्यवस्थित हे करायचं असेल तर इथं आम्ही ते लॉक दिलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांना जेवढ्या पद्धतीत पाहिजे तेवढ्याच खोलीवर बियाणं पडतं आहे. जर खोल पाडायचं असेल तर इथं सेटिंग दिलेलं आहे खोल लावण्यासाठी, वरती लावण्यासाठी हे सर्व सेटअप आम्ही ह्याला दिलेलं आहे. एकाच यंत्राद्वारे सगळ्या पिकांची पेरणी, सगळ्या पिकांमध्ये पाळी, सगळ्या पिकांमध्ये कोळपणी, सगळ्या पिकांमध्ये फवारणी आणि 5 क्विंटलचं वजन ओढणारी ट्रॉली अशी अवजार याच्यामध्ये आम्ही सेट केलेली आहेत. हे एकरी फक्त 1 लिटरमध्ये पेरणी आणि पाळीचं काम करतं आणि फक्त फवारणी जर केली तर एकरी फक्त 1/2 लिटर पेट्रोल हे आपल्या मशागतीसाठी घेतं. दुसरा मुद्दा, याच्याद्वारे दिवसभरामध्ये फक्त फवारणी जर केली तर कपाशीची फवारणी 20 एकरसुद्धा एक शेतकरी करू शकतो, एकटा शेतकरी. आणि जर सोयाबीनवर्गीय समजा कमी अंतर असणारी पिकं जर फवारायची असतील तर 10 एकर एकच शेतकरी हे करू शकतो. आणि ह्यावर्षी अशी परिस्थिती होती की अतिपावसामुळं शेतामध्ये वाफसा येत नव्हता आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती होती त्यावेळेस शेतकऱ्याला कोणतं काम करावं अशी द्विधा मनस्थिती होते. तर त्यावेळेस ह्याच्याद्वारे आपण फवारणी आणि कोळपणी, काही भागामध्ये ह्याला डुंडे डवरे असे शब्द आहेत वापरतात, कोळपणी म्हणजे त्याच्यामधले तण काढणं मुख्य उद्देश, तर तण काढण्याचं काम आणि फवारण्याचं काम एकाच वेळी केलेलं आहे. आणि दिवसभरामध्ये 6 एकर जमीन तण काढणे प्लस फवारणे ही दोन्ही कामं एकाच वेळी ह्या यंत्रानं साध्य केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मुद्दा म्हणजे ज्या टाकाऊपासून टिकाऊ ज्या शेतकऱ्यांच्या, आता उदाहरणार्थ ही माझी गाडी 5000 मागत होते भंगारवाले, तर ह्याच गाडीचा उपयोग करून मी आज जवळपास तुम्हाला सांगतो हे 8 लाखाचं ट्रॅक्टर जी कामं करतंय, रोटावेटर जर सोडलं तर सगळीच कामं ह्या यंत्रानं आम्ही पार पाडलेली आहेत. ट्रॉलीची क्षमता 5 क्विंटल, आता 4x5 साईजची ट्रॉली आहे आणि वजन क्षमता हिची 5 क्विंटलपर्यंत आहे. 5 क्विंटलपर्यंत म्हणजे तुमचं कुठलाही माल असू द्या, शेतातून घरी, घरून शेतात किंवा बाजारापर्यंत नेण्याचं काम ही ट्रॉली करेल तुमची. म्हणजे बैलजोडीला पर्याय, बैलजोडीनं केलेली सगळीच कामं ह्यानं केलेली आहेत. बैलजोडीपेक्षा जास्तीचं काम फवारणीचं काम या यंत्रानं या ठिकाणी साध्य होत आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, कुठल्याही कंपनीचं ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर तुम्ही जर खरेदी करायला गेलात तर तुम्हाला सगळ्यात पहिलं त्यांना विचारावं लागतं की आम्ही पेरणी किती इंचावर करावं, शेतामध्ये पेरणी किती इंचावरती करावी. परंतु आम्ही उलट शेतकऱ्यांना विचारतो की तुम्हाला किती इंचावर पेरणी करायची आहे, त्या हिशोबानं आम्ही ह्या मागच्या 2 चाकाचं जे अंतर आहे हे शेतकऱ्याच्या पेरणीच्या हिशोबानं ऑर्डरनुसार बनवून देतो आहे. आणि आतापर्यंत जवळपास 100 शेतकऱ्यांनी माझ्याकडनं ही सगळी आयडिया, कारण सुरुवातीला हे माझ्या वैयक्तिक माझ्यासाठी बनवलं होतं पण सोशल मीडियावर हे ज्यावेळेस व्हायरल झालं त्यावेळेस इतके लोक माझ्याकडे बघायला येऊ लागले, फोन येऊ लागले, तर त्यावेळेस सगळ्यांनी असा आग्रह धरला की हे आम्हाला तुम्ही एकत्रितरित्या बनवून द्या आम्हाला. तर आम्ही हे बनवून द्यायला सुरुवात केली. 100 शेतकऱ्यांपर्यंत आत्तापर्यंत आम्ही हे पोचवलेलं आहे. लॉकडाऊनसारख्या भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा 100 शेतकऱ्यांनी याचा स्वीकार केलेला आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांसाठी
भविष्यात हे संजीवनी ठरणार ह्याच्यामध्ये कसलाही प्रकारचा वाद नाही. कारण आज शेतकऱ्यांना मजूर समस्या एवढी प्रचंड प्रमाणात भेडसावत आहे, कारण आता एवढी कामं करण्यासाठी एक बैलजोडी सांभाळावी लागते. बैलजोडीला 300 रुपयाचा चारा, तसंच एक जर मजुरांचा विचार केला तर 300 रुपयाचा गडी, असा किमान 600 रुपये खर्च बैलजोडीवरती करावा लागतो दिवसाचा. त्याचा महिन्याचा जर हिशोब काढला तर 18,000 रुपये आणि वर्षाचा जर हिशोब काढला तर 2 लाखाच्या घरात बैलजोडी सांभाळण्याचा खर्च आहे. मग तुम्हाला उत्पन्न जर नाही झालं तर हे 2 लाख शेतकऱ्यावर कर्ज होतं आणि शेतकरी कर्जबाजारी बनतो. आणि हे अवजारामुळं काय होणार आहे, तुम्हाला जास्तीत जास्त 8 ते 10 हजाराच्या पेट्रोलमध्ये तुमची 15 एकरच्या आसपास जमीन याच्याद्वारे तुमची कसली जाणार आहे. आणि तुमचा जो मशागत खर्च आहे त्याच्यामध्ये तुमची जवळपास 2 लाखाची बचत शेतकऱ्यांची नक्कीच होणार आहे. काय केलं आपण, फवारणी यंत्र ह्या मोटरसायकलला वेगळं कुठलंही इंजिन न वापरता ह्याच मोटरसायकलवरती फवारणी यंत्र STP मशीन आपण इथं फिट केलेलं आहे. आणि ही चेन फक्त इथं ह्याच्यावरती बसवली की तुमचा STP फवारणी यंत्र सुरू होतं. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मग 200 लिटरचा ड्रमसुद्धा इथं आम्ही अटॅच करून देतो, 100 लिटरचा ड्रम अटॅच करून देतो, मागणीनुसार देतो. आमच्या ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, शेतकरी जसे सांगतील त्या पद्धतीत आम्ही हे बनवून देतो. ही सगळ्यात मोठी याची खासियत आहे. आणि 200 लिटरचा ड्रम काही शेतकऱ्यांनी एकावेळी 8-8 लाईनवरती सुद्धा नौजल वापरून फवारणी केलेली आहे सोयाबीनमध्ये. आणि ह्याला वेगळं कुठलं इंजन नसल्यामुळं जे चालण्यासाठी पेट्रोल खर्ची होत आहे तेवढ्याच पेट्रोलवरती शेतकऱ्यांची फवारणीसुद्धा आरामात पार पडणार आहे. फायदेशीर टू व्हीलर व्हिडिओ सुरू करण्याआधी शेतकऱ्यांसाठी ॲग्रीमार्क नावाचं ॲप मी घेऊन आलेलो आहे. शेतकऱ्यांचा भरपूर असा त्रास कमी करण्यासाठी ॲग्रीमार्ट नावाचं हे ॲप्लिकेशन आहे. भारतातील सर्वात मोठा कृषी बाजार या ॲग्रीमार्ट ॲप्लिकेशनवरती केला जातो. कृषी उत्पादने असतील, अवजारे असतील, खते असतील, बियाणे असतील किंवा गुरे असतील, तुम्ही घरबसल्या सर्व खरेदी किंवा विक्री करू शकता. ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाका आणि खरेदी विक्री लगेचच चालू करा. सर, तसं बघायला गेलं तर दमदार गाड्या हिरो होंडा कंपनीच्या ज्या गाड्या आहेत त्याला जास्त चांगल्या रीतीनं याचा रिझल्ट शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार आलेला आहे. परंतु असं काहीच नाही, फक्त इंजन कंडिशन ज्याही गाडीचं चांगलं आहे त्या कुठल्याही गाडीला तुम्ही हे जोडू शकता. बजेटच्या गाड्यांना ॲव्हरेज फार चांगलं येतं. आता हे जे हिरो होंडाचे वापरले हे दमदार आहेत का? आम्हाला हिरो होंडाचं घ्यावं, जे दमदार गाडी ते आपण घ्यावं. दमदार हा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला असं माहिती असतं की आपल्या गाडीची पात्रता काय आहे. कारण शेतकरी असा माणूस आहे की त्यानं शेतामध्ये काही बऱ्याच कामासाठी मोटरसायकल वापरलेली असते, तर ते इंजन कंडिशन चांगलं असणारी कुठलीही गाडी आमच्यासाठी सूट होते, त्याच्यावरती आम्ही हे यंत्र बसवून देऊ शकतो. सर, आपला ऑर्डर भेटल्यानंतर आप शेतकऱ्यांना किती दिवसानंतर मशीन उपलब्ध होतं? सर, सध्याच्या काळामध्ये अर्जंटली आम्ही देऊ शकतो. म्हणजे आज समजा आज तुम्ही आलाय, तुमची पेरणी किती इंचावरती करायची आहे, काय कसं करायचं आहे, तर त्या पद्धतीमध्ये तुम्ही जर आला तर हे तुम्हाला सध्या अर्जंटही देऊ शकतो. परंतु ज्यावेळेस पेरणीचा मोसम असतो, समजा मे, जून आणि जुलै, आणि बहुतांश शेतकरी कितीही सांगितलं तरी त्याच वेळी आमच्याकडे गर्दी करतात, त्यावेळी मात्र निश्चितच 20 ते 30 दिवसाचा कालावधी ऑर्डर नंतर शेतकऱ्यांना लागू शकतो. त्या दिवसात ज्यावेळेस मागणी भरपूर असते पावसाळ्यामध्ये, त्यावेळेस आपल्याला देणं शक्य नाही. तसा सर्वात महत्वाचा प्रश्न, जर शेतकऱ्यांना सर आता आपल्या कोणी मशीन खरेदी करायचं आहे, सर त्याची किंमत काय? सर, ह्याच्यामध्ये काय काय अवजार घ्यायची त्यानुसार ह्याची किंमत बदलत राहते. सुरुवात कितीपासून आहे आपली? समजा सुरुवात सर आता 55,000 पासून आहे आमची. सुरुवातीला ह्याची किंमत कमी होती, परंतु कोरोना काळानंतर लोखंडाचे वाढलेले दर, ट्रान्सपोर्टेशन डिझेलचे वाढलेले दर ह्याच्यामुळं आम्हाला फार अडचणी येत आहेत. तरी 55,000 आम्ही वखरपाळी आणि कोळपणी ही 2 अवजारं रिव्हर्स गिअर सिस्टीमसह शेतकऱ्यांना जोडून देतो. आणि ज्या शेतकऱ्यांना रिव्हर्स गिअर सिस्टीम नको आहे त्यांना 10,000 रुपये कमी होतात. 45,000 आम्ही ही वखरपाळी आणि कोळपणी जोडून देतोय. आणि दुसरं यंत्र जर त्याच्यामध्ये तुम्ही फवारणी यंत्र अटॅच केलं तर तुम्हाला 12,000 खर्च येईल. आणि त्याच्यामध्ये जर थोडे 2 नमुने आहेत, 1-2 हजार रुपयाचा फरक पडतो. समजा तुम्ही जर पेरणी यंत्र घेतलं तर तुमचे जवळपास 24,000 रुपये वाढतील त्याच्यामध्ये.
ट्रॉली घेतली तर तुमचे 21 ते 22 हजार वाटतील, कारण काय लोखंडाच्या दरानुसार वेळोवेळी थोडस एक 1000-2000 रुपयाचा फरक त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पडू शकतो. सरासरी आपलं 1 लाख 1.25 लाखाच्या आसपास सगळं यंत्र होऊन जातं. 1.25 लाखाच्या आसपास तर मोकळं चाकळं सर्व यंत्रणा बसतं. जर आपल्याला ट्रॅक्टर इतर मोठे मशीन घ्यायचं म्हणलं तर 7 ते 8 लाख रुपये लागतील. 7 ते 8 लाख रुपये लागतात. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्हाला त्या ट्रॅक्टरच्या रचनेनुसार पेरणी करावी लागते. आणि आपल्या मनाने आपण जे सांगताल तसं म्हणून, म्हणजे शेतकरी काय सांगतोय त्याच्यावर, म्हणजे बळीराजे हे नाव नुसतं ऐकायला गोड वाटतं. तुमच्या चॅनलचं नाव बळीराजे आहे, परंतु त्या बळीराजाची मागणी काय आहे त्यानुसार आम्ही बनवून देतोय. त्या अर्थानं खरं राजाचं दर्जा आम्ही देतोय, कारण दुसरीकडे कुठंही बळीराजा गेला तर कंपनी सांगते आमचं ट्रॅक्टर एवढं रुंद आहे. तुमचं काय चाललं? आम्ही तसं नाही, आम्ही शेतकऱ्याला विचारतोय की तुम्हाला किती रुंदी पाहिजे. 2 फुटापासून आम्ही रुंदी शेतकऱ्यांना देऊ शकतोय. शेतकऱ्याला जसं आवश्यक तसं आपण मॉडिफाय करतो जसं. आणि माझ्या ह्या यंत्राला बघून बरेच शेतकऱ्यांनी मला ती उपाधी देऊन टाकली, साहेब आमच्या गरिबाचं ट्रॅक्टर आहे. पण मी ठामपणे त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, हे गरिबाचं ट्रॅक्टर नाही, अक्कलवंताचं ट्रॅक्टर आहे. त्याचं कारण असं आहे, 8 लाखाच्या जर व्याजाचा विचार केला तर वर्षाला 1 लाख व्याज शेतकरी बांधव घामाच्या कष्टाच्या पैशातून भरणार आहे. आणि त्याच 1.25 लाखामध्ये म्हणजे मिनी ट्रॅक्टरच्या व्याजाच्या किमतीत शेतकऱ्यांना सगळी यंत्रणा आम्ही ही बसवून देणार आहेत. म्हणजे तो हा नेणारा शेतकरी खरा हुशार, कारण त्यांना व्याजाच्या किमतीत खरेदी करतोय. दुसरा मुद्दा, तुम्ही ते ट्रॅक्टरच्या शोरूमवाल्याला विचारताय की आमची लागवड किती इंचावर करावी. आम्ही तसं नाही, आम्ही शेतकऱ्यांना विचारतो की तुम्हाला लागवड किती इंचावर करायची, त्या पद्धतीत आम्ही यंत्र तुम्हाला बनवून देऊ. तुम्हाला मशागत किती इंचात करायची, आम्ही त्या पद्धतीत म्हणजे शेतकऱ्याच्या मागणीनुसार देतोय, हे त्याचा प्लस पॉईंट. तिसरा मुद्दा, शेतकऱ्यांना ज्यावेळेस शेतामध्ये अवजार चालवतो तर ह्याचं वजन कमी असणं गरजेचं असतं, कारण जमिनीचा जर तुडवा झाला, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेगळी गोष्ट आहे पण पावसाळ्यामध्ये जमीन ओली होते आणि त्याच्यावर जर जास्त वजन पडलं तर जमिनीचा तुडवा होतो, जमीन अशी निब्बर होते, पण त्यावेळेस तिची मशागत करण्यासाठी अडचणी येतात. आणि आमचं ह्या यंत्राचं मूर्ती लहान पण कीर्तिमान, म्हणजे वजन कमी असल्यामुळे शेतकऱ्याच्या शेताचा तुडवा होत नाही, हा एक मिनी ट्रॅक्टरपेक्षा जास्तीचा फायदा आहे. किंमत कमी, त्याचं वजन कमी, आणि हे 3 चाकी असल्यामुळं बैला एवढ्या जागेतच वळते. म्हणजे शेतकऱ्यांना कडेकाठाला जास्त अंतर सोडायची गरज नाही, बैला एवढ्या जागेतच हे वळणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हे बैल, आणि मी ह्याचं नाव नंदीराज दिलेलं आहे, म्हणजे नंदी म्हणजे भगवान महादेवाचं वाहन आहे, विश्वास वाहन आहे. कुठल्याही महादेवाच्या मंदिरात तुम्ही गेले तर पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यावं लागतं, कारण तो त्याच्या ते दर्शन असतं ते विश्वासाचं आहे, म्हणजे ते महादेवाचं विश्वासाचं वाहन आहे. तसं शेतकरी बांधवांसाठी त्या नंदी एवढाच विश्वासाचा, हा आमचा 2 बैलाचं काम करणारा एक नंदी आणि राज आहे, ते राज करणारे शेतकऱ्याच्या ह्याच्यावर, त्याच्यामुळे ह्याचं नाव नंदीराज दिलेलं आहे. हे जे मशीन आहे ह्याच्यावर होंडावर बसवलेलं, हे मी जवळजवळ 3 वर्ष झालं याच्यावर मी माझी जमीन पूर्ण वाहतो, याच्यावर 14 एकर जमीन. ह्याच्यावरती सगळी पाळी होती, कोळपणी होती, फवारणी होती, हे 100 लिटरची टाकी याच्यावरती, आणि ह्याच्यावर तणनाशकसुद्धा त्याच्यावरती फवारता येतं ह्याच्यावरती. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला मशीनची खरेदी करायची असेल तर पावसाळ्याची वाट न बघता, म्हणजे तहान आले की वर खोदू नये, त्याचा आपण आधीच विचार करावा. तर सरांचा नंबर मी कमेंटमध्ये देत आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, व आपल्याला डिस्प्लेवरही नंबर दिसत असेल त्या नंबरवर संपर्क साधा, संपूर्ण माहिती घ्या, प्रत्यक्ष या व हे मशीन बनवून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.